नमस्कार, सुप्रभात। प्रोग्रेसिव एजुकेशन सोसाइटी के आदरणीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर, सचिव प्राध्यापक श्यामकांत देशमुख सर, सह सचिव व कॉलेज सीडीसी चेयरपर्सन प्राध्यापिका सौ ज्योत्सना एकबोटे मैडम, उपसचिव प्राध्यापिका डॉक्टर निवेदिता एकबोटे मैडम, व्यवस्थापन मंडल के सभी आदरणीय सदस्य, मॉडर्न कला विज्ञान और वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 के प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव सर, कला विज्ञान एवं वाणिज्य शाखाओं के सभी उप प्राचार्य और उप प्राचार्य, सभी विभाग प्रमुख, आईक्यूएसी कोऑर्डिनेटर मैडम, एनएसएस प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वराड़े सर, सभी शिक्षक एवं शिक्षकेतर कर्मचारी और हमारे प्यारे विद्यार्थियों, आज 2 अक्टूबर 2020 को हम आप सभी का राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती एवं स्वतंत्र भारत के दूसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी के जयंती के अवसर पर स्वागत करते हैं। यह कार्यक्रम कोविड-19 के चलते महाविद्यालय के ग्रंथालय एवं माहिती केंद्र और एनएसएस यूनिट के द्वारा ऑनलाइन माध्यम में आयोजित किया जा रहा है। यह कार्यक्रम फिजिकल डिस्टेंसिंग के सभी नियमों का पालन करते हुए आयोजित किया गया है। जैसा कि हम सब जानते हैं, हर साल 2 अक्टूबर को पूरा देश गांधी जयंती मनाता है, वही पूरी दुनिया इसे अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, जिसे हम इंटरनेशनल डे ऑफ नॉन वायलेंस भी कहते हैं, के रूप में मनाते हैं। महात्मा गांधी जी ने ना सिर्फ भारत बल्कि पूरी दुनिया को अहिंसा के मायने समझाए। उन्होंने हमें बताया कि अहिंसा एक व्यक्तिगत आदत है, जिसका अर्थ है कि किसी भी परिस्थिति में खुद को या दूसरों को क्षति न पहुंचाई जाए। आज के दिन भारत के दूसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी की भी जयंती मनाई जाती है। शास्त्री जी महात्मा गांधी के राजनीतिक शिक्षाओं से अत्यंत प्रभावित थे। वह अपनी उदात्त निष्ठा एवं क्षमता के लिए लोगों के बीच प्रसिद्ध थे। विनम्र, दृढ़, सहिष्णु एवं जबरदस्त आंतरिक शक्ति वाले शास्त्री जी लोगों के बीच ऐसे व्यक्ति बनकर उभरे, जिन्होंने लोगों की भावनाओं को समझा। राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के समान विचार रखने वाले लाल बहादुर शास्त्री जी भारतीय संस्कृति की श्रेष्ठ पहचान है। मैं आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव सर से निवेदन करती हूँ कि वह यह दो महान व्यक्तियों की जयंती के अवसर पर पुष्प अर्पण करें। धन्यवाद प्राचार्य सर। मैं महाविद्यालय के एनएसएस यूनिट के प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वराड़े सर से भी निवेदन करती हूँ कि वह पुष्प अर्पण करें। मी आदरणीय ग्रंथपाल मैडम यांना विनंती करतो की आपण पुष्प अर्पण करावे। यानंतर लायब्ररीतील सर्व सहकाऱ्यांना विनंती की आपण पुष्प अर्पण करावे।
धन्यवाद। अब मैं आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव सर से निवेदन करती हूँ कि वह हमें महात्मा गांधी जी एवं लाल बहादुर शास्त्री जी के बारे में संबोधित करें। अच्छा, या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, ग्रंथपाल, NSS चे प्रोग्राम ऑफिसर्स आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। प्रथमतः मी आपले ग्रंथालयातील सर्व सहकारी, ग्रंथालयाचं नेतृत्व करणाऱ्या ग्रंथपाल, NSS चे प्रोग्राम ऑफिसर, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करेल की अशा प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करताना त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करणे, त्याचं वेळेमध्ये नियोजन करणे आणि अशा कार्यक्रमांचं उत्तम असं आयोजन करणे हे काम आपले ग्रंथालय NSS करत असतात। त्यांचं मी अभिनंदन करेल की उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाची सर्व तयारी त्यांनी केलेली आहे। मी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विभाग प्रमुख, उपप्राचार्य, विद्यार्थी यांचंही अभिनंदन करेल। आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती सर्वांनी दाखवलेली आहे। आजचा हा जो कार्यक्रम आहे तो भारत मातेचे दोन सुपुत्र ज्यांनी देश स्वतंत्र होण्यामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं, संपूर्ण योगदान देऊन त्यांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी बहुमोल असं कार्य केलेलं आहे, त्या दोन महान व्यक्तींच्या जयंती समारंभासाठी आपण जमलेलो आहोत। प्रथमतः मी महात्मा गांधी यांच्याबद्दल काही विचार व्यक्त करू इच्छितो। खर तर महात्मा गांधींबद्दल आपल्या शालेय जीवनापासून आपण वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत आणि बरीचशी माहिती आपल्याला त्यांच्याबद्दल आहे। तरी सुद्धा अशा कार्यक्रमामध्ये या थोर व्यक्तींच्या जीवनातून कुठले विचार आत्मसात करता येतील, आपल्या जीवनात या पुढील काळामध्ये मार्गक्रमण करताना या थोर व्यक्तींच्या कुठल्या विचाराचं धन आपल्या विचाराच्या शिदोरीमध्ये घेता येईल आणि आपलं जीवन अधिक यशस्वी करता येईल, अशा प्रकारचा विचार या कार्यक्रमामधून पुढे येत असतो, तशी संधी आपल्याला मिळत असते। महात्मा गांधींबद्दल विचार केला तर पहिल्यांदा सत्य आणि सत्याची शक्ती आणि सत्याग्रह हे विचार आपल्या मनात येतात। इंग्रजीमध्ये पॉवर ऑफ ट्रूथ असं आपण म्हणतो, सत्याची शक्ती। आपल्यापैकी अनेकांनी ते अनुभवलं असेल की एखाद्या गोष्टीची आपल्याला फारशी माहिती नाहीये, परंतु ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची। जर आपल्याकडे सत्याची शक्ती आपण अंगीकारली, पॉवर ऑफ ट्रूथ, सत्याची शक्ती वापरली, तर निश्चितपणे आपण यशस्वी होतो आणि हा अनुभव मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना आला असेल। तर महात्मा गांधींच्या जीवनामधून आपण पहिला कुठला विचार जो आपल्याला माहिती आहे परत एकदा लक्षात घ्यावा पुढील मार्गक्रमणासाठी की सत्य, सत्याची शक्ती, ट्रूथ आणि पॉवर ऑफ ट्रूथ वापरलं तर आपलं जीवन यशस्वी होईल आणि खूप चांगल्या प्रकारे आनंदाने आपल्याला जीवन जगता येईल। भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी कष्ट केले, अनेक थोर सुपुत्र सुकन्यांनी भारत मातेच्या कष्ट केले। काहींचे विचार होते की आपण इंग्रजांशी, ब्रिटिशांशी लढूनच देश स्वतंत्र होईल। काहींना वाटायचं की प्रत्यक्ष लढाई न करता सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं।
महात्मा गांधींचे विचार हे त्या प्रकारचे असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सत्याग्रह आणि उपोषणे यांचा अवलंब त्यांनी केल्याचं दिसेल आणि निश्चितच देश स्वतंत्र होण्यामध्ये ही सत्याग्रह आणि उपोषणे यांचा खूप उपयोग झालेला आहे. महात्मा गांधींचा जीवनपट उलगडताना आपल्या लक्षात येईल की ते परदेशात असताना परभूमीमध्ये काही अपमानित परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यामध्ये काही भेदभाव होते त्यामुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं हे आपण आपल्या शालेय जीवनामध्ये सुद्धा वाचलेलं आहे की त्यांना ट्रेनमधून खाली ढकलण्यात आलं काही विशिष्ट कारणाने आणि ते एक अपमानाची जी ठिणगी होती आणि त्या ठिणगीची एक मशाल झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. परभूमीत त्यांचा एक अपमान झाला आणि त्या अपमानाच्या ठिणगीची मशाल झाली कशात त्या मशालीचं रूपांतर झालं त्यांनी ठरवलं की नाही ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत अशा प्रकारचा भेदभाव योग्य नाही आणि मग त्याची परिणती त्यांच्या जीवनातून देश स्वतंत्र होण्यामध्ये फार मोठं योगदान त्यांच्या जीवनामधून घडलेलं दिसून येतं. मगाशी आपल्या ग्रंथपाल मॅडमने उल्लेख केला अहिंसा फार मोठं तत्वज्ञान गांधींच्या जीवनामधून अहिंसेचं तत्वज्ञान केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला हे अहिंसेचं तत्वज्ञान बापूंच्या जीवनामधून मिळालेलं आहे. मला इथं सांगावं असं वाटतं अहिंसा या शब्दाचा अर्थ समजून घेताना फक्त शारीरिक अहिंसा असं न मानता त्यामध्ये मानसिक अहिंसा भावनिक अहिंसा याचा सुद्धा आपण मित्रांनो विचार करावा. तर अहिंसा हे तत्वज्ञान बापूंच्या जीवनामधून त्यांच्या कार्यामधून संपूर्ण जगाला मिळालेलं दिसत आहे. शालेय जीवनामध्ये आपण वाचलं की मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा हे शालेय जीवनामध्ये आपण वाचलंय आणि त्यावेळेस असं वाटायचं की आणि ते काव्य सुद्धा उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया हे काव्य आपल्या शालेय जीवनात लक्षात असत की मूठभर मीठ उचलल्याने परकीय निघून जातील का. मात्र लक्षात घ्या की हे एक मानसशास्त्राचा वापर त्यामध्ये होता आणि संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला तो एक संदेश निश्चितच घेता येईल की काही वेळा जीवनामध्ये निर्णय घेताना मार्गक्रमण करताना त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास केला तर आपलं यश मिळणं निश्चितपणे सोपं जातं. आज आपण जागतिक पातळीवर बघतोय विविध देशांमध्ये लढाया आक्रमणं ह्या गोष्टी घडत आहेत. महायुद्ध होईल की काय अशी भीती वाटते. या स्थितीत गांधींचे हे शांतीचे विचार सर्व जगाला त्याचं महत्व पटतंय आणि निश्चितच जगाला तारून नेण्यामध्ये मानवाचं अस्तित्व पृथ्वीवर टिकण्यासाठी शांततेची गरज आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. हा शांतीचा विचार महात्मा गांधींचा जगामधील मानवाच्या अस्तित्वासाठी हा उपयोगी पडत आहे. महात्मा गांधींच्या जीवनातून इतर काही गोष्टी आपल्या देशाला आणि जगाला मिळाल्या त्या म्हणजे स्वच्छतेचं महत्व. आज आपण स्वच्छ भारत अभियान स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनंतर सुद्धा त्याची गरज आहे तर अजूनही स्वच्छतेचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचणे त्याचा अंगीकार होणे ती एक जीवनशैली बनणे अजूनही पूर्ण आपण ते आत्मसात करू शकलेलो नाही. हा गांधीजींचा संदेश स्वच्छतेचा आणि आज आपण स्वच्छ भारत अभियान त्यामार्फत किंवा त्या विचारातून राबवत आहोत. आणखी एक गोष्ट आठवते त्यांची एक स्लोगन होती बॅक टू विलेजेस खेड्यांकडे परत चला किंवा स्वयंपूर्ण खेडी खेडी ही स्वयंपूर्ण व्हावी याची धडपड महात्मा गांधींच्या विचारातून दिसून येत होती आणि आजही ते जाणवतंय की वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या नक्कीच आपण असं व्यक्त करतो की नाही खेड्यामध्ये राहता आलं पाहिजे मग का राहता येत नाही अनेक अडचणी आहेत. तिथल्या जर अडचणी मिटल्या तर त्यांची बॅक टू विलेजेस खेड्यामध्ये परत चला आणि खेडी स्वयंपूर्ण करा या प्रकारचा जो बापूंचा संदेश आहे तो प्रत्यक्षात आणणं निश्चितच शक्य होईल. तर आपण आजच्या या दिनी या महान थोर व्यक्तीस महाविद्यालयातर्फे उपस्थित सर्वांतर्फे मनपूर्वक अभिवादन करत आहोत.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आणखी एका थोर व्यक्तीची जयंती समारोह आयोजित केलेला आहे. ते म्हणजे भारत देशाचे द्वितीय प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्रींबद्दल सुद्धा शालेय जीवनापासून आपण अभ्यास केलेला आहे, थोडीफार माहिती आहे. त्यांचं नाव घेतलं तरी समोर एक असं व्यक्तित्व दिसतं की त्यांची राहणी साधी होती, निर्मळ मन होतं. साधी राहणी आणि निर्मळ मन असे ते थोर व्यक्ती. ते गांधीजींना गुरुस्थानी मानत, गांधीजींची जी काही तत्व होती त्या तत्वानी ते संपूर्ण देशासाठी संपूर्ण जीवन त्यांनी कार्य केलं. गांधीजींना गुरुस्थानी मानणाऱ्या या थोर व्यक्तीचे एक जी स्लोगन आहे, जय जवान जय किसान, ही पण आपल्या सर्वांना माहिती आहे. सैनिकांच्या प्रति अतीव आदर त्यांच्या मनामध्ये होता, शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रति त्यांच्या मनामध्ये जिव्हाळा आणि आदर होता, त्यातूनच ही स्लोगन पुढे आलेली दिसून येते. कदाचित आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, भारत देशामध्ये हरित क्रांती व्हावी, भारत देशामध्ये श्वेत क्रांती व्हावी, याच्यामध्ये फार मोठं पुढाकार आणि योगदान लाल बहादूर शास्त्री यांचं आहे. हरित क्रांती म्हणजे आपल्याला कल्पना आहे, शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा असल्यामुळे, शेतीबद्दल जिव्हाळा आणि आदर असल्यामुळे त्यांच्या मनात आलं की हे हरित क्रांती व्हायला पाहिजे. उत्पन्न जे शेतीतलं आहे ते वाढलं पाहिजे, त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे. श्वेतक्रांती आपल्या लक्षात असेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, याच्यासाठी लाल बहादूर शास्त्रींचं फार मोठं योगदान आहे. गांधीजींचे अनुयायी असल्यामुळे उपोषणे सत्याग्रहे याच्यामध्ये फार मोठं धैर्य त्यांनी दाखवलं आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतला. हे जे देशासाठी कार्य करताना ते एक विचार व्यक्त करायचे की देशकार्य आणि धर्मकार्य या गोष्टी जरा भिन्न ठेवाव्यात, या विचाराचे लाल बहादूर शास्त्री होते. जातीभेदाबद्दल ते अगदी ठामपणे सांगायचे की हे जातीभेद संपून यायला पाहिजे, संपायला पाहिजे, समानता अस्तित्वात यायला पाहिजे, याच्यासाठी फार मोठं योगदान आणि फार मोठं कार्य त्यांनी करून दाखवलेलं. लाल बहादूर शास्त्रींचं जर बालपणाची आपण माहिती वाचली तर लक्षात येईल की गरिबीची परिस्थिती होती, अभ्यास करताना पुस्तकं सुद्धा नसायची, अशा अनेक अडीअडचणी त्यांना ज्या होत्या त्याच्यावर त्यांनी मात करून दाखवली, त्या गरीब परिस्थितीवर मात करून दाखवली आणि ते थोर व्यक्ती घडले, देशासाठी फार मोठं कार्य केलं. मग अशी उल्लेख झाला, अतिशय योग्य आहे, विनम्रता आणि विद्वत्ता हे शास्त्रीजींचे दोन प्रमुख गुण होते. विनम्रपणा होता, जिव्हाळा होता, सहृदयी होते लाल बहादूर शास्त्री. विद्वत्ता तर खूपच होती, शास्त्री हे त्यांना ती पदवी मिळालेली आहे. विद्वत्ता विद्वान असल्यामुळे लाल बहादूर शास्त्रींमध्ये शास्त्री ही त्यांची मिळालेली पदवी आहे. तसे ते शांत स्वभावी वाटायचे परंतु कणखर व्यक्तिमत्व होते. एखादी गोष्ट ठरवली की त्याप्रमाणे ते वागायचे. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये त्यांचं जे धैर्य दिसून आलं, साधी वाटणारी व्यक्ती परंतु त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये फार ठाम असे निर्णय लाल बहादूर शास्त्री यांनी घेतले होते. त्यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडताना निश्चितच ताशकंद करार हा जो आपण वाचलेला आहे तो लक्षात येतो की हे जे युद्ध झालं भारत पाकचं, त्यानंतर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून रशियाने पुढाकार घेतला आणि एक शांतता करार करण्यासाठी ताशकंदमध्ये बैठक झाली. त्याला शास्त्री उपस्थित होते आणि तो शांतता करार ताशकंदचा घडला. दुर्दैवाने त्यांचा जीवनपट हा त्या करार आणि त्यानंतर काही तासामध्येच त्यांची जीवनज्योत मालवली. तर मित्रांनो, या ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात काही साम्य सुद्धा आपल्याला दिसून येईल. साधी राहणी होती, विचारसरणी खूप चांगली होती, देशाप्रती प्रेम होतं, शांततेचा संदेश दोघांच्या जीवनामधून आपल्याला आणि विश्वाला मिळालेला दिसतो. मॉडर्न महाविद्यालयातर्फे या दोन्ही थोर व्यक्तींसाठी आपण मनोमन आपल्या हृदयापासून अभिवादन करत आहोत आणि परत एकदा उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी सांगेल, असे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचं प्रयोजन खरं तर अशा थोर व्यक्तींच्या जीवनामधून कुठले सद्विचार आपण घ्यावेत आणि आपली विचाराची सिदोरी ही समृद्ध करावी. उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो.
पुन्हा एकदा ह्या दोन भारत मातेच्या थोर सुपुत्रांना मॉडर्न महाविद्यालयातर्फे अभिवादन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य सर, आपने संक्षिप्त में लेकिन बहुत अच्छी तरह से हम सबको महात्मा गांधी जी और लाल बहादुर शास्त्री जी के बारे में जानकारी दी है. धन्यवाद. मैं अब कॉलेज एनएसएस यूनिट के प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वराड़े सर से रिक्वेस्ट करती हूँ कि सर आप वोट ऑफ थैंक्स प्रस्तुत करें आज के कार्यक्रम के लिए. थैंक यू मैडम. गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ प्रभात. आजच्या या दिनी आदरणीय प्राचार्य सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. सर धन्यवाद. सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, आयपीसी कोऑर्डिनेटर, एनसीसी ऑफिसर, आयएसएफ कोऑर्डिनेटर, स्पोर्ट्स डायरेक्टर, सर्वजण आपण उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद. आजच्या या प्रसंगी आदरणीय सरांनी आपल्या सर्वांना या दोन्ही महात्म्यांविषयी, त्यांच्या जीवनपटाविषयी मार्गदर्शन केले, त्यांच्यातले सद्गुण सांगितले. आपण तेही आपण आचरणात आणून त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनात आदरणीय ग्रंथपाल शांताश्री मॅडम यांनी दमदारपणे सूत्रसंचालन केले, त्यांचे आभार. त्यानंतर पूर्वतयारीसाठी संगणक शास्त्र विभागातील सचिन आणि ऋषिकेश यांनी काल तयारी करता मदत केली, त्यांचेही धन्यवाद. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपले महाविद्यालय सर्व उपप्राचार्य आपल्या नेहमी पाठीशी असतात. आदरणीय देशमुख सर, आदरणीय चौधरी सर, आदरणीय ओक मॅडम, आदरणीय कांबळे सर, दीक्षित सर, थँडी सर, आयपीसी कोऑर्डिनेटर, या सर्वांना धन्यवाद. त्यानंतर लायब्ररीचे सर्व स्टाफ की ज्यांनी कालपासून तयारी छान तयारी केलेली, आता सेटअप चांगला केलाय, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर ऑनलाईन सर्व जे जॉईन आहेत इतर माझे सहकारी, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर सर्वात शेवटी माझे लाडके विद्यार्थी आणि एनएसएस व्हॉलंटियर की जे नेहमी पार्टिसिपेट होत असा कार्यक्रमात, त्यांनाही धन्यवाद. कार्यक्रम सुंदररित्या पार पडला असे मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.